नमस्कार, मी विशाल। टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। झिंगाट झालाय, सैराट झालाय, आपण सगळेच त्या मूड मध्ये आहोत आणि त्या झिंग मध्ये राहायला आपल्याला सगळ्यांना खूप आवडणार आहे, या पुढचे दिवस आवडणार आहे। बरं, मला विचाराल मला काय आवडतं, तर मला सिनेमा पाहायला आवडतं, मला रिंकू सारखी म्हणजे आर्ची सारखी बुलेट चालवायला आवडते, मला आकाश सारखं पोहायला आवडतं। आर्ची, मला आणखीन काय आवडतं? मला काय माहित म्हणजे तुला काय आवडतं? मला डान्स करायला आवडतो। अजून काय आवडतं? अजून पोहायला आवडतं। हा, अजून तुम्हाला काय आवडतं? मला काय आवडतं? मला नाही, आम्हाला सगळ्यांना सैराट आवडलाय आणि त्या सैराट म्हणजे तुम्ही दोघं आवडलेले आहात। वा वा, आय बी एल लोकमतच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि भाई, मौका भी है और दस्तूर भी है, चलो एक चोका लगाते है। काय म्हणजे धमाल झालंय सगळं, काही सैराट झालंय, जी याड लावले, बॉक्स ऑफिस गाजतोय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण आम्ही मी पहिल्यांदा गाणी ऐकली ना, तर मला इतकं म्हणजे मी आधी फक्त असं संगीत वगैरे पूर्ण तयार झालेलं गाणं ऐकलं नव्हतं, तर कच्चं गाणं ऐकलेलं मी आधी, तर मला इतकं ते छान वाटलं आणि तयार झालं मी, तर ऐकलं म्हटलं अरे हे तर लोकांना फारच आवडणार। आणि गाणी बाहेर पडल्या पडल्या मी जिथं जाईल तिथं, आता मी कुठं बाहेर गेले तर मोबाईल मध्ये रिंगटॉन तीच, माणसं तीच गाणी ऐकतात, इतकं छान आणि खूप छान प्रतिसाद मिळतो, खूप मस्त वाटतं। क्या बात है, क्या बात है। आकाश, धमाल चालू आहे सगळीकडे, म्हणजे तुमची मूळ नाव राहिली बाजूला, पण परशे आणि आर्ची हे व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती गाजतात आणि त्याच नावाने खर तर तुम्हाला ओळखलं जात आहे, तू कसं फील करतोय? खूप छान वाटतं। आता मी पण एफबी वर बघतोय किंवा सोशल मीडियावर सगळीकडे, म्हणजे आर्ची परशे सैराटशिवाय काही दिसत नाही, मित्र पण मला तेच म्हणतात अरे फेसबुक उघडले की तुम्हीच दिसतात, दुसरं काही दिसतच नाही आम्हाला, म्हणजे छान वाटते। आणि आधी थोडी दगदग होती, म्हणजे काय रिस्पॉन्स भेटेल, कसं भेटेल, काय माहित नव्हतं। तर 29 नंतर जे लोकांचं हे बघितलं, हे प्रतिसाद बघितला, खूपच छान, म्हणजे सगळे शो हाऊसफुल होत आहेत, अक्षरशः झिंगाटला स्टेजवर जाऊन नाचतायत, बघून भारी वाटतंय सगळं, सैराट झाले, झिंगाट झाले सगळे। आर्ची, आम्ही नुकतंच तुझ्या अकलूजला पण जाऊन आलो, बरं, तुझ्या शाळेतल्या मैत्रिणींना भेटलो, तुझे सर तिथे होते, तुझे आजी आजोबा पण तिथे आम्हाला भेटले, तर एवढ्यात अक्लूजला जाणं झालं की नाही पिक्चर रिलीज झाल्या? नाही नाही, अजून नाही झालं, अक्लूजची माणसं म्हणतात आम्ही तुझी वाट बघतोय, लवकरच जाईन। हो ना, हो ना। आणि आकाश, तुझं पुण्याला? पुण्याला सगळे अजून तर मित्रांना नाही भेटलो, मी सगळे मागे लागले कधी भेटतोय कधी भेटतोय, म्हणजे सगळे उत्सुक झालेत खूप भेटायला मला, आणि मी पण त्यांना भेटायला उत्सुक आहे आता सध्या। पण आकाश, आतापर्यंत आपण लव्ह स्टोरीच्या फ्रेममध्ये वेगवेगळ्या सगळ्या नायकांची नावं घेत असतो या सगळ्या याच्यामध्ये, आज सैराट हा जो चित्रपट आहे, जी मंडळी हिंदी भाषिक आहेत, जी मंडळी वेगळ्या भाषेतली आहेत, त्यांना देखील उत्सुकता निर्माण झालेली आहे, कारण सैराट बद्दल तेवढी चर्चा होताना दिसते। बरोबर, मला असं वाटतं की प्रेम आणि प्रेमाची चौकट असं सांगत असताना तुमची देखील एक जोडी नायक नायिका म्हणून तिथं आता लोकांनी गृहित धरायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे याबद्दल कोणी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतं, कोणी तुमच्याशी त्याबद्दल चर्चा करतं? मला एफबीवर बरेच मेसेज आले की अरे आर्ची परशे जोडी म्हणजे एकदम परफेक्ट जोडी आहे, म्हणजे भारी वाटते तुम्हाला एकत्र बघू, अजून पुढे बघायची पण इच्छा, असे मेसेज आलेत मला बरेच। असं, पण त्यात मुलींचे काय मेसेज आहेत? ते थोडे सिक्रेट आहेत, सांगायला नको असं, पण तरी थोडस मोकळं 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 मोकळं, म्हणजे मुलांना काय मेसेज आहे ना, मुलींचे तेच मेसेज मला येतात, आणि त्याच्यामुळे बरेच काही बरेच काही। आपण पुण्याला सुरुवात झाली, फोन घेऊयात सोलापूरवरनं, स्वाती केरुळकर आपल्या बरोबर आहेत। स्वातीजी, आपला प्रश्न विचारा। अरे हॅलो। हा बोला। हा, मला रिंकूला प्रश्न विचारायचा। यस, बोला बोला। हा रिंकू, हाय रिंकू। हाय। हा, मला एक प्रश्न विचारायचा आहे, एवढ्या लहान वयात तू इतकं यश प्राप्त केलंय, तर याचं श्रेय तू कोणाला देशील? याच क्रेडिट मी आई वडील आणि नागराज दादा देईल। या नागराज दादा काय म्हणतो या सगळ्या, जेव्हा पिक्चर रिलीज होणार होता त्याच्यापूर्वी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत होतो। खरं मी इथपर्यंत आले तर नागराज दादामुळे, कारण मी तुम्हाला सांगते की मला ऍक्टिंग काहीच येत नव्हती आणि माझं बॅकग्राऊंड पण असं काहीच नाही की कोणी फिल्म मध्ये आहे वगैरे, तर नागराज दादानी हे मला सगळं शिकवलंय आणि तो पहिल्या दिवसापासून मला म्हणायचा की तुला नॅशनल अवॉर्ड मिळेल, कारण आर्ची इतकं कॅरेक्टरच इतकं ते स्ट्रॉंग होतं आणि ते मला खरं करायला मिळालं, खरंच याचं क्रेडिट मी नागराज दादाला देईन। पण तू ज्यावेळेस दिल्लीला गेली, राष्ट्रपती समोर होते,
समोर मॉब होता भारतभरातला, त्यात अशी लोक होती की जी खूप इंटेलेक्च्युअल लेवलवरती ओळखली जातात किंवा जी काही क्रिटिक म्हणून ओळखली जातात अशी बरीच लोक समोर होती. त्या सगळ्या मॉब समोर ज्यावेळेस रिंकू राजगुरू हे नाव पुकारलं गेलं काय झालं, म्हणजे म्हणजे मला जर विचारशील तर गणिताचा पेपर पेपरला बसल्यानंतर जो पोटात गोळा येतो तसं काही झालं, पोटातलं पाणी हल्लं, म्हणजे काय नेमकं? मला म्हणजे इतकी उत्सुकता होती की अरे हे कधी येतात काय. आधी मी घरी स्वतः टीव्हीवर बघायची हा कार्यक्रम आणि मी स्वतः टाळ्या वाजवायची ह्या लोकांसाठी. आणि त्या दिवशी मी पुढे गेले, मी बक्षीस घेतलं, माझ्यासाठी एवढी माणसं टाळ्या वाजवत होती, मला इतका आनंद झाला. म्हटलं अरे आपण हे कधीतरी करायचं, ते माणसं आपल्यासाठी करतात ते. आणि तिथं सगळ्यांना होऊन खूप भारी वाटलं की ज्यांना आपण टीव्हीत बघायचो त्यांना साक्षात समोर बघितलं. आपण पुढला फोन घेऊयात. कोल्हापूरवरनं नीना नांगरे आपल्या बरोबर आहेत. नीनाजी आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी डॉक्टर रीना नांगरे गडिंगज वरून बोलते. हाय रिंकू. हाय. हाय पर्षा. मला विचारायचं आहे की ऍक्टिंगचा कुठलाही क्लास न लावता तुम्ही दोघांनी अतिशय सुंदर ऍक्टिंग केली, त्याबद्दल काय? ऍक्टिंग म्हणजे आता जे रोजच्या लाईफ मध्ये होते मला वाटते तेच जवळजवळ मी ते केलंय. म्हणजे जसं आकाश होता तसंच पर्श आहे किंवा पर्श असं तसंच आकाश होता, त्यामुळे ते थोडं अवघड म्हणजे गेलं पण ते करून घेतलं आमच्याकडून. सगळे जे नागराज दादांना असेल ते सगळं करून घेतलं आमच्याकडनं. अगदी. नागराज दादाचा फार या सगळ्याच्या तुम्हाला घडवण्यामध्ये मोठा वाटा राहिला. आज बॉक्स ऑफिसवरती आकडे वाढताना दिसत आहेत. नुकतंच मला असं समजलेलं आहे किंवा एक सेलिब्रेशन मूड आहे जो मला इथे तुमच्याबरोबर तो शेअर करायला आवडेल किंवा तुम्ही मला सांगाल. चित्रपटांनी 25 कोटीचा आकडा हा पार केलेला आहे आत्ताच्या घडीला. आणि आपल्यासाठी त्या आकड्यापेक्षाही एक मराठी माणूस म्हणून अभिमानाची गोष्ट अशी आहे की सैराटबद्दल आता सगळीकडे चर्चा व्हायला लागलेली आहे आणि बॉक्स ऑफिसवरचे सगळे गणित तो मोडताना दिसतोय. हे सगळं होईल याचा नागराज मंजुळेला पहिल्या दिवसापासून विश्वास होता. पण आज ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या समोर बसताय तर असा कुठला मुमेंट तुम्हाला आठवतो जेव्हा तुम्हाला त्यांनी तुला हिरो म्हणून तुला हिरोईन म्हणून घ्यायचं ठरवलं आणि तेव्हा थोडीशी तुमच्या मनात चलबिचल झाली असणार की आपण हे करू शकू का? मग त्यावेळी नागराज दादाबरोबर तुमची थोडीशी त्याच्यावरून म्हणून काही बोलणी झाली असेल, असा कुठला एक सीन आठवतो आत्ता क्षणाला? हा मला आठवते. म्हणजे पहिला दिवस होता, मला ऑडिशनसाठी बोलवलं होतं घरी. म्हणजे मला माहीत नव्हतं की मला ऑडिशनसाठी बोलवलंय. त्यावेळेस बोलवलं आणि जसं मी घरात एंट्री केली समोर नागराज दादा उभे होते, मी एकदम म्हणजे असं शॉक झालो. मला काहीच कळलं नाही माझ्यासोबत काय चाललं. अरे हे समोर आहेत, कारण एवढे दिवस ह्यांना आपण टीव्हीवर बघायचो किंवा ज्यांचा अभिमान वाटायचा आपल्याला हे आपल्या भागातले आहेत, इतके नावाजलेले डिरेक्टर आहेत, ते छान वाटायचं. आणि त्यांच्यासोबत आज मी समोर त्यांच्या उभा आहे, त्यांच्यासोबत बोलतोय, खूपच भारी वाटत होतं. आणि त्यानंतर त्यांनी ऑडिशन घेतलं माझं, त्यावेळेस मला तर स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. अरे काय चाललंय माझ्यासोबत कळत नव्हतं, मी एकदम घाबरून गेलो होतो. आणि ते आठवते तर भारी वाटतं सगळे. ते भारी वाटतं. हां, मी ऑडिशनला जायचे, पण एक दिवस असा होता की मी ऑडिशनला गेले आणि मला नेहमी काय सांगायचं की तो डायलॉग ए मंग्या चल हो बाहेर, मी तेवढा म्हणायचे आणि शांत बसायचे. म्हटलं एवढंच भांडायला सांगणार काय नाही. आणि मी आई शांत बसलो तर नागराज दादा शेजारी बसला आणि म्हटला रड. म्हटलं आता रडू कसं, मी रडतच नव्हते. तो म्हणायचा रड, मी इतकी हसायचे. मग आई तिथं होती, तो म्हटला तुला आई समोर नकोय का? आई म्हटली मी जाते. नागराज दादा म्हटलं तू बस, आम्ही आतल्या खोलीत गेलो. आत कुतुब दादा, मी नागराज दादा होता. तो किड्या मुंगीसारखा डायलॉग, तो म्हटला घ्या आणि रड. मला रडायलाच येईना, मी हसायचेच. मग समोरून नागराज दादानी स्वतः परीक्षेची ऍक्टिंग समोरून केली आणि तो सीन त्यांनी मला जेव्हा करून दाखवला, तो सीन तो करत होता ना, ते बघूनच मला रडायला आलं खरं. म्हणजे तो करून असा घेतो ना, ते कळतच नाही तो कसा करून घेतो पुढच्या माणसांकडून. तो जरा तुझ्या मैत्रिणींना तो डायलॉग फार आवडलेला आहे तुझा, की हे मांग्या. हा, तो जरा एकदा आम्हाला ब्रेकवर जाता जाता ऐकायला आवडेल. कोण पूर्ण? हा म्हणजे कोणाला म्हणू मी? आम्ही मांग्या, आम्ही मांग्या, मी मांग्या. हा ए मांग्या, चल ओ बाहेर. तुला मराठीत सांगितलं कळत ना? हा. काय इंग्लिश मध्ये सांगू? हा ओ बाहेर. चला आता थोडक्यात हो बाहेर म्हणजे काय तर दोघांनी सांगितलेलं आहे. जरा एक ब्रेक घेऊयात. म्हणजे तिने मला इंग्लिश मधनं सांगितलेलं, मी तुम्हाला मराठीतनं सांगतो. ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा परशा आणि आर्ची अर्थात आपल्या आकाश आणि रिंकू यांच्याबरोबर या गप्पा अशा सैराट पद्धतीने सुरू राहतील. पहा फक्त IBN लोकमत. मंदी हात आलं जी
आरती आणि परशाने यार्ड लावलं आणि आज ते यार्ड नेमकं कसं लागलंय आणि ते आम्हाला कसं तुम्ही लावलेलं आहे याचबद्दल आपण मोकळेपणाने त्यांच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतोय. फोन येत आहेत खूप, मला असं वाटतं यानंतर मला तुमच्याशी बोलण्याची संधी थोडी क्वचितच मिळेल असं मला वाटतंय. फोन घेऊयात आपण. पुण्यावरनं अतुल गावकडे आपल्या सोबत आहेत. अतुलजी आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. मला रिंकूला प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. रिंकूला मला प्रश्न विचारायचा की सिनेमा रिलीज होण्याआधी कसं वाटलंय आणि सिनेमा रिलीज झाल्यानंतर कसं वाटतंय आणि माझी एक इच्छा आहे की त्यांनी त्यांच्या फिल्म मधला डायलॉग आमच्यासाठी सादर करावा. अच्छा, आताच त्यांनी म्हटलं ब्रेकच्या अगोदर, पण तरी आपण बघूयात रिंकू काय म्हणते, कसं वाटतंय. आधी तर मला असं वाटायचं की अरे लोकांना फिल्म आवडेल का, आणि कधी कधी वाटायचं ही फारच लोकांना फिल्म आवडेल, कारण मी जितक्या वेळ ती बघायची ना, मी खूप किती वेळा जरी बघितलं तर ते मला रडू यायचं आणि मी अजून ती फिल्म बघून असं मला रडू येतं. आणि फिल्म रिलीज झाल्यावर तर अरे काय, मला वाटलंच नव्हतं की माणसं इतकं त्या सैराटला डोक्यावर घेतील. हाऊसफुल आहे थिएटर आणि प्रतिसाद तर इतका मस्त आहे, आणि ज्याला म्हणजे फिल्म बघून आले भेटलं की प्रत्येक जण येऊन म्हणतोय अरे ही आमचीच गोष्ट आहे काय असं आम्हाला वाटतंय. आणि ती फिल्म किती वेळा जरी बघितली तर तेवढीच म्हणायला लागते, आणि माणसं दोन तीन वेळा थिएटर मध्ये जाऊन बघतात फिल्म. होय ना. अरे तुम्हा दोघांकरता एका प्रेक्षकाचा फोन आलेला आहे. बोला काय म्हणताय. मला रिंकू आणि आकाश दोघांना विचारायचंय. हा बोला. नागरा सरावर काम करतानाचा अनुभव कसा काय देत. बर, कसा अनुभव तुमचा नागराज मंजुळे बरोबर काम करण्याचा. खूपच छान अनुभव होता, म्हणजे मजा आली करता जे केलं आम्ही ते. आधी थोडं दडपण होतं किंवा भीती होती मनात थोडी, अरे म्हणजे नागराज मंजुळे सोबत काम करायचंय किंवा असं बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की डिरेक्टर सगळे स्ट्रिक्ट असतात, ओरडतात सेटवर असं ऐकलं होतं मी. पण ज्यावेळेस शूट चालू झालं किंवा शूटच्या आधी त्यांच्या सोबत राहिलो होतो, त्यावेळेस मला असं बिलकुल जाणवलं नाही किंवा असं कधीच आमच्यावर ओरडले सुद्धा नाहीत. आमच्याकडून बऱ्याच वेळा चुका पण व्हायच्या सीन करताना, एक सात सात आठ आठ वेळा काही काही वेळेस रिटेक झाले होते, पण तेव्हा सुद्धा कधीच रागवलं नाही. ते असे स्वतः सीन करून दाखवायचे, आकाश बघ तुला हे करायचंय, तू असं कर, तुझ्याकडनं होऊ शकतं ते. पण असं रागवून कधीच बोलले नाही. मला तर असं आठवत नाही की आज दोन वर्ष झाले पण ते रागवलेलं त्यांना मी कधीच बघितलेलं नाही. होय ना. त्यांना आणखीन काय विचारायचं. बोला रिंकू. रिंकू मॅडमचा कसं काय अनुभव. कारण नागराज दादाबरोबर काम करून खूप छान वाटलं, आणि असं वाटलंच नव्हतं की आपण डायरेक्टर बरोबर काम करतोय असं घरच्या सारखं, तर एकदम मस्त सांगायचा आणि आपल्याला काय नाही जमलं. पण मी ऐकलंय की ते खरंच माणूस. काय काय. मी असं ऐकलंय की लई खडूस माणूस आहे नागराज मंजुळे. तुम्ही त्यांना जाऊन विचारा, तुम्ही स्वतः नागराज मंजुळेंना भेटा आणि तुम्हाला कळेल तो खडूस नाहीये. खडूस नाहीये. तो बघतही असेल कधी तुम्हाला टीव्हीवर, प्लीज असं म्हणू नका. काय म्हणताय. काय काय काय. लय मी लई वेळा भेटलोय लई खडूस माणूस आहे असं म्हणून. अजिबात नाही. अण्णा तुम्हाला सांगतो ते अजिबात तसे नाहीयेत. ते एकदम चांगले स्वभावाचे माणूस आहेत. त्यामुळं प्रेक्षक एकदा बोलता मी नाव बी सांगितले तुम्ही. नाव सांगा तुमचं. कोण बोलताय. नागराज म्हणजे ते मागाशीच ओळखलो होतो आम्ही. नागराज दादा तू आता आमच्या बरोबर या खेळाला नाहीयेस, आम्ही खूप मिस करतोय तुला आणि खूप खूप तुझं अभिनंदन. एका डिरेक्टरचं यश याच्यातच असतं की त्याला प्रत्येक वीकला एक अभिनंदनाचा फोन येतोय की तुझा चित्रपट हा अक्षरशः गगनाला भिडतोय, कोटीच्या कोटी उड्डाणं घेतोय. कारण बऱ्याच वेळेस प्रेक्षक डिरेक्टर असा असतो की आता हा शुक्रवार संपला ना तर पुढल्या शुक्रवारचा विचार करायला लागायचं, पण त्या बाबतीत तुझं घडत नाही. त्या बाबतीत तसं तुझं तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू 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 सो मच. नाही आणि एक थोडी विनंती बरं का, पुढल्या याच्यात आता हे दोन नवीन चेहरे घेतले, आम्ही बरीच मंडळी तुझ्या अवतीभोवती आहोत, पुढल्या प्रोजेक्ट साठी जरा आमच्यावरती मेर नजर असू दे. गमतीचा विषय, पण बरीच मंडळी या प्रतीक्षेत कलावंत याची वाट बघतायत की एक चान्स नागराजकडनं. चलो खूप खूप अभिनंदन नागराज. थँक्यू. पुढला फोन आपण घेऊयात. नाशिकवरनं रमेश परदेशी आपल्या बरोबर आहेत. रमेशजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा बोला. सर्वांना नमस्कार, मी रमेश परदेशी बोलतोय. हा बोला. आकलूज शहर हे आतापर्यंत मोहिते पाटलांच्या लावली महोत्सवाने ओळखले जायचे, परंतु ते आता रिंकू
अर्थात आरजी तुझ्यामुळे नव्याने ओळख मिळाली आहे, त्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन. थँक्यू. त्याबद्दल तुझी काय भावना आहे हे आम्ही जाणू इच्छितो. भावना म्हणजे आता माझ्या नावाने ओळखते तर मला छान वाटतं, आणि कुलूचकरांना कदाचित माझा अभिमान आहे की रिंकू म्हणजे एवढ्या गावातली मुलगी की इतक्यावरती जातच नाही, शक्यतो मुली जातच नाही, तर त्यांना माझा अभिमान आहे त्यामुळे असेल माझ्या नावाने ओळखत असतील. नाही, मला असं वाटतं की आता त्या मुलींना एक अशी प्रेरणा मिळालेली आहे की हा ही देखील एक वाट आपल्याला मिळू शकते, आपण देखील बाहेर पडू शकतो आणि अशी उंच उडी घेऊ शकतो, तो कॉन्फिडन्स तू देऊ केलेला आहे. कारण ज्या पद्धतीने तुझ्या सगळ्या मैत्रिणी बोलत होत ना, आमची आर्ची किंवा आमची रिंकू ती अशी आहे किंवा ती वर्गामध्ये अशी वावरते, ती हुशार आहे, तिला डॉक्टर व्हायचं आहे पण तिने ऍक्टिंग पण करावी, असं आता त्याच तुझ्याकडनं अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहेत. आणि आता थोडं बर्डन असणार आहे की ते सगळं पूर्ण करायचं आहे. पुढला फोन घेऊयात अकलूजवर ना, तो फोन आता सचिन सावंत आपल्या बरोबर आहे. सचिनजी आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा सर, मला एक प्रश्न विचारेल तुला. हा हॅलो. हा हा बोला. हा रिंकू, तुला अवॉर्ड भेटलाय म्हणलं, नॅशनल पुरस्कार भेटला, किती वाटतं तुला? नॅशनल अवॉर्ड तुला मिळालेला आहे, कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय, कारण इथपर्यंत जाण्यासाठी लोक खूप कष्ट करतात, काही काहींच्या खूप फिल्म असून त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळत नाही, आणि मला पहिल्याच फिल्म मध्ये नॅशनल अवॉर्ड, तर माझ्या कष्टाचं चीज झालं असं पण म्हणायला काय हरकत नाही, आणि ह्याचं क्रेडिट आमच्या आठपट टीमला. वा वा. चला पुढला फोन घेऊयात. खोपोलीवर ना अनिता अंकुश आपल्या बरोबर आहे. अनिता आपला प्रश्न विचारा. हाय रिंकू. हाय, कशी आहे? मस्त. कसं वाटलं पिक्चर पहिला काढल्यानंतर? काय म्हणताय, कसा वाटला? कसा वाटला पहिला पिक्चर काढल्यानंतर? कसा वाळतय पहिला पिक्चर मोठ्या पडद्यावरती आलेला आहे, सगळे अप्रिशिएट करतात, त्याहीपेक्षा मी माझा प्रश्न जोडतो की मुलींच्या व्हॉट्सअपवरती आकाश दिसतोय आणि मुलांच्या व्हॉट्सअपवरती डीपी म्हणून रिंकू दिसतंय, कसं वाटतंय? कधी स्वप्नात विचार केला नव्हता, कधी ठरवलं नव्हतं की ऍक्टर होणार, पण ते झालं तर खूप मस्त वाटतंय. असं वाटतंय की आता झालं माझं बालपण इथंच, आणि असं माणसं ओळखायला लागले, त्यांना कौतुक वाटतंय. आणि खर तर मला असं वाटतं की सैराट फिल्म मध्ये जसं मुली आहेत तसंच सगळ्या मुलींनी असावं असं मला वाटतं, आणि खरंच एवढ्या मोठ्या पडद्यावर स्वतःला बघून इतकं मस्त वाटतं, खूप भारी वाटतंय. होय ना. आता ब्रेक पूर्वी रिंकू कडनं आपण एक डायलॉग घेतला होता, आता ब्रेक वर जाता जाता तो मेहरबान कदरदान उन लोगों के लिए की जो आपके प्यार में गिर पड़े है. चला ऍक्शन. अर्चे, मला तुला आवडते. मला पण तू आवडतो. काय मराठीत सांगितलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू. वा वा, सीन वन टेक होता. तर असे हे वर्ष आणि अर्चे आपल्या बरोबर आहे, ह्या गप्पा अशाच रंगत जाणार आहे. बघा, मला तर असं वाटतं या संपूच नाही, आपण सगळेच यामध्ये रंगून गेलो, झिंगाट झालं. चला एक सैराट ब्रेक, आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटूया. पहा फक्त आयबीएन लोकमत. झिंगाट आणि सैराट असं सगळीकडे जाणवत आहे, कुठूनही जा
गर्दीतनं जात असेल तर एखादी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला असं प्लॅन करताना आपल्याला ऐकायला मिळतं. आज दुपारी जायचा शोला सैराटच्या, किंवा एखादी मैत्रीण तू बघितला का तो परशा कसा दिसतो, तो कसा नाचलाय, तो कसा धावलाय, अशा बऱ्याच गप्पा गर्दीमध्ये होताना दिसतंय. म्हणजेच काय तर चित्रपट शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला आणि हे यश आहे परशा आणि आर्चीचं. ते दोघं आपल्या बरोबर येत आज. थोडंसं तुमच्या घरात डोकवायचं आहे मला, कारण बऱ्याच वेळेस आपण पडद्यावरती हे नायक नायिका बघत असतो, पण ही उत्सुकता असते की फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे. आकाश तुझ्या घरी कसं असतं? नक्कीच. आता म्हणजे मी दोघं भाऊ आहे, आता म्हणजे दोन बहिणी, त्यांचं लग्न झालं होतं आणि मम्मी पप्पा आहेत. मम्मी पप्पा गवंडी काम करतात, मम्मी घरीच असते. त्यांचा पहिल्यापासूनच मला फुल सपोर्ट आहे. म्हणजे जे माझी इच्छा होती ते त्यांनी मला करून दिलं शेवटपर्यंत. अजून पण त्यांचा फुल सपोर्ट आहे मला. मला असं वाटतं ती इच्छा, ती ताकद, तो आशीर्वाद तुझ्या पाठीशी. आणि आज मला असं स्क्रीनवर बघून खूपच भारी वाटते त्यांना. म्हणजे त्यांच्या जे डोळ्यात बघूनच कळते मला त्यांना किती चांगलं वाटते ते. होय ना, आपण त्यांनी आजपर्यंत शब्दात मांडले नाही, पण ते मी समजून घेतोय त्यांच्या काय मनात असेल. होय ना, आपण आता निरोप देऊ त्यांना. अब ऐका, लेख बसला इथे, तो टीव्हीवर बोलतोय, त्याच्यामुळे आवर्जून बघा त्याला आणि त्याचं कौतुक करा. त्याच्या डोळ्यात पाणी दिसतंय अध्या क्षणाला. कळतंय की तो फार सगळ्या तुम्हा लोकांना घेऊन भाऊक आहे. आर्ची तुझ्या घरी कसं बॅकग्राऊंड असतं? माझ्या घरी माझा छोटा भाऊ, आई वडील आणि आजी असते. आई वडील दोघं शिक्षक आहेत आणि खरं असं असतं की शिक्षकांची मुलगी म्हटल्यावर काहीतरी शिक्षकच व्हावी किंवा प्राध्यापकच व्हावी असं असतं, किंवा ती काय मेरिटमध्ये असेल. तर माझ्या पप्पांना खूप शिक्षक म्हटले पहिल्यांदा जेव्हा कळालं त्यांना ही फिल्म मध्ये काम करते, तर कशाला तुम्ही असल्या भानगडीत पडताय, तिला शिकू द्या नीट. पण माझे पप्पा तेव्हा म्हणाले ती माझी मुलगी आहे ना, म्हणजे तिला ज्याच्यात जायचंय त्याच्यात मी तिला सपोर्ट करणार, की मी तिला उगच ढकलणार नाही की तुला इकडे जायचं म्हणून हेच कर, किंवा मी म्हणतोय शिक्षकांच्या मुलींनी हेच करायला पाहिजे आणि माणसं म्हणतात हेच कर. तर असं अजिबात आमच्या घरी नाही. जे मला हवंय आणि जे मी करू शकते त्याच्यात मला फुल सपोर्ट आहे. वा वा, दोघांकडे एक खंबीर तुमच्याकडे पाठीमागून तुम्हाला आधार आहे म्हणून तुम्ही हे सगळं करू शकलेला आहात. तोच असतो, तोच महत्वाचा. आणि आता सगळ्या प्रेक्षकांच्या शुभेच्छा. चला आपण फोन घेऊयात आपल्या चाहत्यांचे. सोलापूरवरनं गोपाळ बदने आपल्या बरोबर. गोपाळजी आपला प्रश्न विचारा. हा हाय आरची. हाय. हाय प्रजा. हाय. मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की ग्रामीण भागात तुम्हाला जीवन कसं वाटलं, म्हणजे पिक्चर संदर्भात, म्हणजे ज्यावेळेस तुमचा शूट केला त्यावेळेस सगळा पिक्चर ग्रामीण भागात झाला त्याच्याबद्दल. आणि हॅलो, आणखी एक खो खो खेळतानाचा डायलॉग तिकडे परत आरची करून ऐकायची इच्छा आहे. अच्छा, खो खो खेळताना जो तिने परशाला दम दिला तोच ना गोपाळजी? हा असेल, तोच असेल अगदी. काय म्हणायचंय या प्रश्नावर? ऍक्च्युली मी ग्रामीण भागातूनच आहे, त्यामुळे मला माहित असतं की ग्रामीण भागात कसं आहे. आणि ऍक्च्युली ग्रामीण भागात मुलींना म्हणजे खूप मुलं समोर आली की खाली बघूनच जा, आणि कोण घरात आलं माणसं पाहुणे आले तर अजिबात बाहेर यायचं नाही, आतमध्येच बस. पण अशी ही सैराट फिल्म अशी आहे आणि मला हे ग्रामीण भागातलं जीवन इतकं वेगळं वाटलं त्या आरचीचं, की ते एकदम बिनधास्त आहे, मुलांना भीत नाही. आणि मला असं वाटतं की असं समजतात की मुली कमी आहेत, पण सैराटने सिद्ध करून दाखवलं की मुली काही कमी नाही. आरची बुलेट चालवते, ट्रॅक्टर चालवते. खरं शूटिंग सेट वरती तूही ट्राय केलं की नाही ट्रॅक्टर बुलेट असं काही? हा, तिथं झालं की मीच असायचं मग बुलेट ट्रॅक्टर. मलाही मजा येते सगळं करायला. होय ना, नक्कीच. अगदी. आपण पुढला फोन घेऊयात. सांगोल्यावरनं गोविंद तुपे आपल्या बरोबर आहेत. गोविंदजी आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की मी गावात फिरत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, की हे सगळं जे आहे सैराट, तर हे ग्रामीण भागात आम्ही ते तुटे अनुभवतोय, पण यात एक गोष्ट मिस झाली का असं मला त्या दोघांना विचारायचं आहे, की गावचा आठवड्याचा जो बाजार आहे तो त्यातनं मिस झालाय का? कारण आठवड्याच्या बाजारात पोरींना बघायसाठी पोरं कुठून येते आठवड्याच्या बाजारात, असं काय त्यांच्या बाबतीत घडलं का? अच्छा, आठवड्याच्या बाजाराचा सीन या चित्रपटात मिस झालाय का असं गोविंदला विचारायचं. मिस नाही, आहे तो सैराट झाली. तुम्ही गाण्यामध्ये बघितलं असेल तर आहे तो सीन. आर्ची पुढे चालते. हा, तू तुझ्या आई बरोबर आलेली आहे असा तो सीन आहे ना गोविंदराव? तो सीन आहे बरं का? तुम्ही पुन्हा एकदा बघा नीट बघा ते गाणं, तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये. ग्रामीण भागातलं पूर्ण सगळं देतात, काही मिस नाही असं काही नाही. हो ना. वा, आपण पुढला फोन घेऊयात. परिणय खरात आपल्या बरोबर आहे मुंबईवर ना. परिणय आपला प्रश्न विचारा. हा बोला. हॅलो. वा वा वा, अगदी छोट्या तुमच्या. हा बरी नाही, बोल बोल. हॅलो. हा, जय भीम दीदी. जय भीम. मला सैराट पिक्चर खूप आवडला. अरे वा, तू पाहिला? बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेतलंय. कुठे राहतील? मी अकलूजला. अकलूजला राहते रे.
मी सुट्ट्यांमध्ये तुला भेटता येईल ना? हो हो यो यो माझी आता माझ्या बहीण बरोबर बोला लुंबिनी. हॅलो हॅलो दीदी. हा जय भीम, मला तुझं पिक्चर खूप आवडलं. तुम्ही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं, आमचे ते ना गॉड आहे. अच्छा दीदी, तुमच्या दोघांच्याही बहीण भावांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. एक चाहते म्हणून त्यांनी शुभेच्छा तुला व्यक्त केल्यात. तुम्ही जरूर तिला भेटायला जा अकलूज मध्ये, कारण आता अकलूज मध्ये कोणालाही विचारा ते तुम्हाला आरतीच्या घरापर्यंत सोडतील. आपण पुढला फोन घेऊयात. मुलुंडवरनं चेतन सावंत आपल्या सोबत आहेत. चेतन, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. रिंकू आणि प्रशांत कशा आहात तुम्ही? मस्त. हॅलो हॅलो. हा बोला. रिंकू आणि प्रशांत तुम्ही कशा आहात? मस्त, एकदम छान. तुम्ही दोघांनी तुमच्या टीमनी भरपूर खूप खूप छान काम केलंय, पण तुम्ही सर्वात मोठं जो त्यांनी अप्रतिम काम केलंय तो तुमचा मित्र अपंग, ज्याला प्रदीप माझ्या मते नाव आहे. त्यांनी ज्या काम त्यांनी जे काम केलंय, जे त्यांनी कॉमेडी केलंय, त्याबद्दल तुमचं तुमची भावना काय आहे? आपला एक सहकारी आर्टिस्ट ज्याने बाळ्याचं रोल केला. काय नाव त्याचं? प्रदीप, म्हणजे तानाजी गडगुंडे नाव त्याचं. बाळ म्हणून त्याचं नाव. इतका म्हणजे तो जसा फिल्म मध्ये तसाच, त्याच्यापेक्षा जास्त मलरी चालेल तो बाहेर तसा असतो. म्हणजे त्याचा हे स्वभाव आहे तसा. म्हणजे त्याच्यासोबत काम करताना इतके मजा आले. तो म्हणजे सोबत नसेल तर आता करमत नाही. आम्हाला पण आज मुंबईत आलो तो आमच्या सोबत नाहीये, तसं करमत नाही तो नसल्यावर सोबत. अच्छा, खूपच छान वाटतो तो असलो. म्हणजे एन्जॉय असतो तो असलो. म्हणजे मस्ती नसते. होय ना, क्या बात आहे. एकूण ही सगळी मंडळी सेटवरती जमल्यानंतर म्हणजे काम तर होत असेल, पण यावेळी धमाल पण ही सगळी इथे असणार आहे. म्हणजे काय तेव्हा तेव्हाचे काही सीन किंवा क्षण असे डोळ्यासमोर येतात तुमच्या दोघांच्या की जे आवर्जून तुम्हाला शेअर करावेसे वाटतील आता या क्षणाला? बरेच सीन आहेत असे. म्हणजे तसं आता रोज काहीतरी आम्हाला सेटवर वेगळा अनुभवायला मिळायचा. रोज काही ना काही आम्ही धमाल करायचो. मी एक सांगते की जो तुम्हाला गाण्यात दिसतोय की आर्ची परशा पाण्यावरती बसलेत, आम्ही तिथे शूट करायला गेलतो आणि सल्या बाळ्या परशा म्हणजे आकाश अरबाज आणि तानाजी आपल्याला शूटिंग करायची आहे. ठीक आहे, तिकडून कॅमेरा येतोय. एक दीड तास वेळ आहे. हे गेले की नदीत पोहायला, मग मोठी नदी आहे. आणि आमची प्रियंका दुबे कॉस्ट्युम डिझायनर आहे, ती म्हटली पटकन चला आवरा. हे म्हणलं नाही थांबा, आम्ही अर्धे तासांनी येतो. मग तिकडून नागरे दादा पण आला. आम्ही बसलो ठीक आहे पोहतेत, पोहा किती वेळ पोहणार आहे तुम्ही? आणि तिकडून मशा पण आल्या. काय आहे इथं पाण्यात होते कपडे यांचे सगळे बाहेर. जर म्हटलं यांची आपण मजा करू. मी गेले, हा ठीक आहे पहा आम्ही फिरते. म्हटलं सगळ्यांचे कपडे उचलले पळून आले इकडे. बाहेरच येते आम्ही 15 मिनिट आतून उरडतो, प्लीज कपडे जे आमचे प्लीज. ते तिकडून म्हणजे असं पाया पड आता हे करतो म्हणायचं, पण आमचे कपडे आणून दे म्हणायचो आम्ही आधी. बापरे बापरे, फारच अगदी वेगळी धमाल घडलेली. म्हणजे म्हणजे अडचणी झाली त्या क्षणाला. खरं अडचण हा तसं एक अजून एक सीन आहे. म्हणजे जो फर्स्ट टीजर आला होता आगीतून पळताना आम्ही दिसत होतो. म्हणजे मला वाटतं फक्त 5 फूट असेल आमच्यामध्ये अंतर आगीच्या आमच्या इतक्या. म्हणजे पळताना असं झाडायला लागायचे आम्हाला. म्हणजे पूर्ण घामाने भिजून गेलो होतो आणि त्या धुरामुळे आम्हाला श्वासही नव्हता घेतात. आणि त्याच्या पुढचं रोड दिसतच नव्हतं आम्हाला. फक्त पळायचं होतं सरळ. ऍक्शन म्हणलं की फक्त आम्हाला पळायला सांगितलं होतं. तेवढ्यात पळताना 7-8 वेळा तेवढ्यात पळायला सांगितलं होतं. आणि शेवट तर हिचा असा हाल झाला होता, चक्कर जे येऊन पडायच्या ह्या परिस्थितीला आली होती. म्हणजे हिला असं धरून मी चल चल रिंकू थोडं राहिलं, चल थोडं पळ थोडं पळ असं करून पळवलं होतं. म्हणजे त्रास पण झाला थोडाफार. पण त्या दिसताना इतकं छान दिसतंय. हे सगळं विसरून गेलो आम्ही. म्हणजे इतका त्रास झालेला विसरून गेलो आम्ही. पण या सगळ्याच्यातनच खरं तर आर्टिस्ट घडत असतो. हो की नाही? आणि ते सगळं तुम्हाला अनुभवायला मिळालं. आपण फोन घेऊयात. कोल्हापूरवरनं रोहित दामणेकर आपल्या बरोबर आहेत. रोहित जी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, मला रिंकू बरोबर बोलायचं होतं. तुझी आता सैराट रिलीज व्हायच्या आधी आणि सैराट रिलीज झाल्यानंतरची तुझी शाळेतली जी इमेज आहे त्याबद्दल थोडं सांग. काय म्हणजे आता सैराट रिलीज होण्या अगोदर आणि नंतर शाळेतली प्रतिमा? रिलीज होण्या अगोदर तर मैत्री मैत्रिणी आम्ही एकत्रच असायचो. आता त्या म्हटल्या मी आरजी सारखी होते काय माहिती, पण मी अशी कुणाला अशी भीत नव्हते आणि कुठल्या मुलींपासून असं जास्त दबून किंवा अशी राहत नव्हते. आणि आता सैराट नंतर अजून तर मी शाळेत गेले नाहीत, पण मैत्रिणींचा खूप फोन आहेत की अगं रिंकू तू कधी येणार आहे, आम्हाला तुला भेटायचंय. आता गेल्यावरती कळेल काय. हो ना, अजून अकलूजला जाणं झालेलंच नाहीये. अगदी परशाणी आरची, हर एक ब्रेक को मैं आपसे कुछ लेके जा रहा हूं. म्हणजे आया हूं तो कुछ लेके जाऊंगा असं मी म्हणतोय. आम्ही सगळेच सैराट झालोय आणि यार्ड लावलंय. मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला. चला ब्रेकवर जाता जाता
गाण्याची एक ओळ. ओहो, आपण नसलो तानसेन तरी मी उत्तम कानसेन. आपण ती काय म्हणून? हा चालेल. हा तुम्ही सांग कोणतं म्हणायचं आता. तुम्हाला कोणतं आवडतं ते म्हणून यायला लागलंय. आपण ते सोडून हा मी हळूहळू तुमच्या सोबत मध्ये मध्ये तुम्हाला हे करतो. चालेल. याड लागल कस्तुरीचा चाखल यावार गोड लागल. हो मी उत्तम. तुम्ही काय म्हटलंच नाही. ऐकलं त्यांनी फक्त ते. पण परशा आणि आरची ते समोर असताना मी म्हणणं ये तो गुस्ताखी हो जाएगी दोस्तों. म्हणून आज तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर आहे. चला मजा येते. चला एक झटकन सैराट ब्रेक घेऊयात आणि भेटूयात आणि पुन्हा एकदा गप्पा परशा आणि आमच्या बरोबर. याड लागल रंग तुझ्याती याड लागल सती कस्तुरीचा चकल्या वार कोड लागल. सैराट झालंय आणि आताच नाही जेव्हापासून हा चित्रपट रिलीज झाला किंवा तो होणार होता असंही ऐकायला येत होतं. गाणी पुढे आली त्या क्षणापासून आपण सैराट झालेलो आहे. आरची आणि परशा मला मूळ नावं लक्षातच राहत नाहीत. म्हणजे आकाश आणि रिंकू दोघे आपल्या बरोबर आहेत असं वाटत होतं. बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस लहानाचे मोठे होत असतो म्हणजे आत्ताही तुमच्या बाबतीत मी असं म्हणेन की दिल्ली अभी दूर है बहुत दूर जाना है आणि आत्ता तुम्हाला या स्टेजवरती काम करण्याची संधी मिळालेली सुरुवात झालेली तुमची असं वाटत होतं की हा यार या माणसाने आपल्याला कॉम्प्लिमेंट दिली पाहिजे आपल्याला त्याच्याकडनं कॉम्प्लिमेंट मिळाली पाहिजे असा कोणी माणूस तुमच्या डोक्यात होतो आणि आत्ता त्याच्याकडनं तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळेल मला असं वाटत होतं. अजय सर निखिल सर मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा बघितलं अजय अतुल सर कौतुक करावं त्यांनी असं आणि असं म्हणजे वाटतच ना कोणी मोठे माणूस आले की त्यांनी आपलं कौतुक करावं असं आणि खूप जण भेटले आणि सगळ्यांनी कौतुक केलं आणि अजय अतुल सर आणि साने सर खास करून ते कौतुकही करतात आणि काही चुकलं तर सांगतात आणि जे आपल्याला कोणी सांगत नाहीत की ऍक्टर म्हणून की तू असं राहा असं ते सगळं सांगतात आणि नागराज दादा तो काही नेहमीच सांगतो. हो ना मी एक सांगतो म्हणजे मी 5 वर्ष नागराजाच्या गावात शिकायला होतो तर त्यावेळेस असं त्यांना कधी गावात समोर पाहिलं तरी भारी वाटायचं अरे फॅन्टसी डिरेक्टर येत राहा म्हणजे यांना कधी जाऊन भेटावं असं बोलावं असं कधीतरी इच्छा व्हायची पण भीती वाटायची अरे यांना कसं बोलावं एवढे मोठे माणूस कसं भेटायचं यांना पण असं वाटायचं मला यांनी बोलावं काहीतरी सांगावं किंवा असं कधी असं पण वाटलं होतं की कधीतरी यांची नजर पडावी माझ्यावर किंवा मला कुठेतरी छोटासा रोल भेटावा माझ्यासोबत बोलावं असं वाटायचं पण पुढे जाऊन इतकं मोठं म्हणजे त्यांच्यासोबत काम करावं असं कधीच वाटलं नव्हतं. आता ते खूपच समजून सांगतात म्हणजे तुम्ही पुढे काय केलं पाहिजे काय नाही अजून अजय अतुल सर असतील किंवा साने सर असतील सगळेच म्हणजे खूप समजून सांगतात. आता आमच्यामध्ये इतकं फ्रेंडली वातावरण झालं म्हणजे आम्हाला पण आता त्यांचं म्हणजे असं भीती कमी झाली म्हणजे असं मोकळे मनाने राहतो आम्ही त्यांच्यासोबत. एवढं सोबत काम केल्यानंतर आपण एकमेकाला ओळखायला लागलो बरोबर ना. चला झटपट प्रश्न विचारू आरची परशाला काय आवडतं झोपायला. परशा आरचीला काय आवडतं हसायला आवडतं. परशाला राग केव्हा येतो राग हा त्याचं काय नाही ऐकल्यावर हा ना आणि आरचीला केव्हा राग येतो तिचं काय नाही ऐकलं पण शॉर्ट मध्ये दोघे तुम्ही राग भरलेले आहात एकमेकांचा राग दूर करण्यासाठी फॉर्म्युला काय एकमेकांचा राग दूर जास्त आम्ही खरं तर जास्त रागालाच जात नाही पण लगेच समजुतीने घेता तुम्ही हा म्हणजे आता ही रागाला गेली तर तुला म्हणजे समोरच्याला बोलायचं काहीतरी हा अरे जाऊ दे चल रे असेल बघूयात परत आपण सासू बोले सुने लागे नाही बढिया मजा आली आहे. तो दोस्तों यहा पे ये बातचीत खतम हो गई ऐसा हम नहीं कहेंगे. आता तरी गर सुरुवात झालेली आहे आपल्या या सगळ्या नात्या संबंधांची प्रेमाची. आम्हाला अशीच भेटत राहा आम्हाला तुमच्याकडनं खूप हवं आहे
आणि ही अपेक्षा कधी संपणार नाही आहे. आणि मला असं वाटतं हीच न संपणारी अपेक्षा तुम्हाला एनर्जी देणारी आहे. तुम्हाला तुमच्या पुढल्या वाटचालीकरता खूप शुभेच्छा. थँक यू. वापस एक बार क्राईम मास्टर गोगो जाता जाते कुछ लेके जाऊंगा आमच्या प्रेक्षकांसाठी. येस काय देणार तुम्ही? काय जी तुमची इच्छा असेल जी प्रेक्षकांच्या रूपे तुम्ही आम्हाला सांग काय पाहिजे डायलॉग. खो खो ला माझ्याकडे काय बघतोय? कुठं काय कुठं काय मगापासून बघते की सॉरी माझ्याकडे काय बघतोय? कुठं काय कुठं काय मगापासून डोळ्यापासून बघतोय की माझ्याकडे? तुला कसं कळलं तुझ्याकडे बघते म्हणून? मी माझ्या डोळ्याने बघितलं. तूच कशाला बघते? मी बघेन नाही तर काय पण करेन. मी पण बघेन नाही तर काय करेन? तुला नसला आवडत नको बघी. मी कुठं म्हणलं मला नाही आवडत? आम्हाला आवडता तुमच्याकडे. चला मजा आली धमाल आली आम्हालाही मोकळेपणाने बोललो आम्ही हो ना. चलो बढिया आहे. सैराट झालं जी आणि असेच सैराट उद्या आम्हाला संधी द्या कायम. तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. चला या सैराट गप्पांनंतर म्हणजे आर्ची आणि परशा बरोबरच्या आज आपण इथेच थांबूयात आणि पुन्हा एकदा आपण भेटूच अशाच पद्धतीने टॉक टाइम मध्ये. पहा फक्त आई बेन लोकमत. काळ जा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैराट झालं सैराट झालं सैराट झालं झालं जी सैराट झालं.